नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण विक्रीकर निरीक्षकचा पूर्वपरीक्षेचा म्हणजेच एस टी आयचा दोन हजार तेरा सालचा जो पूर्वपरीक्षेचा पेपर होता तो दोन पार्टमध्ये आपण संपूर्ण स्पष्टीकरण असेल पाहिला होता तर त्याचप्रमाणे आज देखील आपण इथे सहाय्यक म्हणजेच ए पूर्व पूर्वपरीक्षेचा दोन हजार तेराचा संपूर्ण पेपर इथे पाहणार आहोत तर याचा सुद्धा पॅटर्न चेंज झाला वेळ एक तास होता दोन हजार तेरापासून आणि एकूण शंभर प्रश्न होते शंभर मार्काला म्हणजे दोन हजार तेरापासून ए ओ आणि एस टी आयचे पॅटर्न चेंज झालेते त्याच्या अगोदर त्यांचे दीडशे मार्काचे म्हणजे एकूण दीडशे मार्काचे पेपर होते अगोदरचे अकरा व बारा साली पण तेरा सालापासून तो पॅटर्न चेंज करण्यात आला असून एकूण प्रत्येकी शंभर प्रश्न शंभर मार्काला घेण्यात आलेले आहेत तर यामध्ये वन बाय फोर निगेटिव्ह मार्किंग होते तर आज आपण पाहूयात सहाय्यकचा पूर्वपरीक्षेचा म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेरा साली झाला संपूर्ण पेपर यामध्ये आपण पार्ट एक पाहणार आहोत तर पार्ट एकमध्ये आपण यातील जवळ ते एक ते पन्नासचे जे प्रश्न आहेत ते कव्हर करणार आहोत व पुढच्या व्हिडिओमध्ये या ते राहिलेले एक्कावन ते शंभर प्रश्न आपण कव्हर करणार आहोत त्यामुळे वेळ न घालवता आपण आपल्या आता प्रश्नांकडे वळूया तर चला तर मग पहा आपल्या व्हिडिओमधील हा प्रश्न पहिला तर प्रश्न पहिला काय आहे तर टिंबटिंब या राज्य शासनाने दरवर्षी शंभर आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जगातील नामांकित विद्यापीठात पाठवण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आखला आहे तर कोणतं राज्य आहे तर ते आंध्र प्रदेश राज्याने तो हे दर दरवर्षी शंभर आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जगातील नामांकित विद्यापीठात पाठवण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आखला आहे कोणत्या सरकारने तर आंध्र प्रदेश या राज्य सरकारने पुढील प्रश्न सुप्रसिद्ध लेखक व स्तंभलेखक खुशवंत सिंग यांनी आपल्या अठ्ठ्याण्णव्या वाढदिवशी खुशवंत नामा दी लेसन्स ऑफ माय लाईफ या पुस्तकाची पहिली प्रत टिंबटिंब यांना भेट दिली होती तर त्यांनी ती पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरु शरण कौर यांना ती पुस्तकाची पहिली प्रत भेट म्हणून दिली होती तर सुप्रसिद्ध लेखक व स्तंभलेखक खुशवंत सिंग यांनी कोणाला दिली होती तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरु शरण कौर यांना पुढील प्रश्न खालीलपैकी महाराष्ट्र शासनाचा कोणता निर्णय नुकताच जुलै दोन हजार तेरामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवला आहे म्हणजे त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता हा तर कोणता था ठरवला होता तर गुटखाबंदी हा नाही बी टी मग हे देखील ठरवला नव्हता आणि वैद्यकीय प्रवेश राष्ट्रीय पात्र नीट परीक्षेद्वारा हे देखील ठरवलं नव्हते म्हणजे वरीलपैकी एकही नाही आपलं अँसर होईल कोणताही निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवला नव्हता वरीलपैकी एकही नाही पुढील प्रश्न तर इथे आता काही पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे अन्य कोणत्याही मंत्र्याकडे देण्यात न आलेल्या अशा काही विभाग खात्यांचेही प्रमुख आहेत तर ते विभाग खाते म्हणजे कोणती होती तर त्यावेळेचा करंडपेरचा प्रश्न होतो तर त्यांच्याकडे कोणकोणती खाती खाते होती अजून तर वरीलपैकी आता इथे चार खाते दिलेली आहेत कोणते कार्मिक सार्वजनिक तक्रारी पेन्शन नियोजन मंत्रालय अणुऊर्जा विभाग आणि अवकाश विज्ञान या चारपैकी कोणती खाती त्यांच्याकडे होती हे बरोबर आहे आपल्याला त्यातलं निवडायचं आहे तर वरीलपैकी चार जी खाती आहेत म्हणजे कार्मिक सार्वजनिक तक्रारी व पेन्शन तसेच नियोजन मंत्रालय तसे, मंत्रा तसे अणुऊर्जा विभाग आणि अवकाश तंत्रज्ञान चारही खाते त्यांच्याबरो हो, त्यांच्याकडे होते मग चारही बरोबर आहेत ए बी सी डी चारही बरोबर आहेत पुढील प्रश्न ली लोकियांग ली केकियांग यांनी दोन हजार मे दोन हजार तेरामध्ये भारताला भेट दिली ते टिंबटिंब आहेत तर ली केकियांग तर ली केकियांग कोण होते तर चीनचे पंतप्रधान होते त्यावेळेस कोण होते त्यावेळी चीनचे पंतप्रधान होते कोण ली केंग त्यांनी दो मे दोन हजार तेरामध्ये भारताला भेट दिली होती तर सध्याचे पंतप्रधान कोण आहेत चीनचे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा पुढील प्रश्न सरबजित सिंग सरबजित सिंग या भारतीय कैद्याच्या पाकिस्तानमधील उच्च दर्जाची सुरक्षा असलेल्या तुरुंगात अन्य कैद्याकडून झालेल्या अमानुष हल्ल्यामुळे टिंबटिंब या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला तर सरबजित सिंगचा तो सरबजित सिंग हा भारतीय कैदे होता तेथील पाकिस्तानमधील जे उच्च दर्जाची सुरक्षा होती त्या तुरुंगात अन्य कायद्याकडून त्याच्यामुळे अमानुष हल्ला करण्यात आला होता व त्याचा कुठे जिन्ना हो या हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला होता कोणतं हॉस्पिटल होतं ते तर जिन्ना हॉस्पिटल होतं पुढील प्रश्न मुकेश अंबानी यांच्या कोणत्या कंपनीने बाराशे कोटी रुपयांचा करार अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन बरोबर एप्रिल दोन हजार तेरामध्ये केला होता तर कोणत्या कंपनीबरोबर तर रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड या मुकेश अंबानी यांच्या कंपनीने बाराशे कोटी रुपयांचा करार अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन बरोबर के एप्रिल दोन हजार तेरामध्ये के केला होता कोणता रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड पुढील प्रश्न कोणत्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी भूकंपामुळे होणाऱ्या भयंकर सुनामीची जगभर तात्काळ पुरवठा देणाऱ्या पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे म्हणजे भूकंप व्हायच्या आधी त्याची माहिती मिळणार असं हे तंत्रज्ञान कोणते कोणी विकसित केलं आहे तरते तर है के लिए। कौन? कौन ते स्टॅनफोर्ड हे कोण तर स्टॅनफोर्ड यांनी विकसित केलेलं आहे तर कोण कोणत्या विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आहेत तर ते स्टॅनफोर्ड या विद्यापीठाचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी भूकंपा अभावी पूर्वसूचना देणाऱ्या पद्धती तंत्रज्ञान विकसित केले आहे म्हणजे सुनामीची जगभर तसे भूकंपाची म्हणजे स्टॅनफोर्ड हे विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे पुढील प्रश्न राफेल नदालने टिंबटिंब या प्रतिस्पर्ध्यावर निर्णायक मात करून आठव्यांदा फ्रेंच ओपन किताब मिळवणारा पहिला खेळाडू हा सन्मान प्राप्त केला होता तर कोणाविरुद्ध त्याने जिंकली होती तर डेव्हिड फेरर कोणाबरोबर तर डेव्हिड फेरर या प्रतिस्पर्ध्यावर त्याने त्याला मात करून आठव्यांदा फ्रेंच ओपन किताब मिळवला होता कोणी राफेल नदालने पुढील प्रश्न दोन हजार तेराच्या जागतिक विद्यापीठ दर्जानुसार मुंबईची म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी टिंबटिंबव्या स्थानावर आहे तर मुंबई आय आय टी किती स्थानावर आहे तर मुंबई आय आय टी एकोणीसाव्या क्रमांकावर होती दोन हजार तेराच्या जागतिक विद्यापीठ दर्जानुसार एकोणीसाव्या क्र क्रमांकावर मुंबई आय आय टी विद्या म्हणजे ही आय आय टी संस्था होती मुंबईची एकोणीसाव्या स्थानावर पुढील दोन हजार तेरामध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या आय सी सी चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धेत गोल्डन बॅट आणि मॅन ऑफ द टुर्नामेंट हा सन्मान खालीलपैकी कोणी प्राप्त केला होता तर कोणाला मिळालेला हा तर शिखर धवन याला मिळालेला होता आणि सर्वात जास्त धावा केला त्या व त्याला तसे मॅन ऑफ द टुर्नामेंट मी मॅन ऑफ द दे सिरीज देखील त्याला मिळाली होती तसे गोल्डन बॅट हा पुरस्कार दे देखील शिखर शिखरधवना मिळाला होता दोन हजार तेरामध्ये झालेल्या आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पुढील प्रश्न पंचवीस मे दोन हजार तेरा रोजी नक्षलवाद्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेत्यांच्या पथकावर छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील टिंबटिंब खोऱ्यात हल्ला केला होता तर कोठे हल्ला केला होता तर दरबा या ठिकाणी हल्ला केला होता कुठे तर दरबा या खोऱ्यात हल्ला केला होता छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील दरबा खोऱ्यात हल्ला केला होता नक्षलवाद्यांनी पंचवीस मे दोन हजार तेरा रोजी पुढील प्रश्न काँग्रेसचे अनुभवी नेते विद्याचरण शुक्ला यांचे नुकतेच निधन झाले ते टिंबटिंब यांचे चिरंजीव होते तर कोणाचे चिरंजीव होते ते? तर मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांचे ते चिरंजीव होते कोण तर विद्याचरण शुक्ला ते कोण तर मध्य प्रदेशचे पहिले मुख्य मंत्री होते त्यांचे चिरंजीव होते विद्याचरण शुक्ला त्यांचे नुकतेच त्यावेळेस निधन झाले होते पुढील प्रश्न एव्हरेस्ट शिखर पदांक्रात करणारी खालीपैकी पहिली अपंग महिला कोण आहे तर तुम्हाला माहितीच आहे तर अरुणिमा सिन्हा जी आहे ती पहिली अपंग महिला आहे जिने म्हणजे एव्हरेस्ट शिखर सर केलेला आहे कोण तर अरुणिमा सिन्हा पुढील प्रश्न श्री शशिकांत शर्मा यांच्या बाबतीत खालीपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत तर ते तीन विधाने दिलेली आहेत तर ते संरक्षण खात्याचे भूतपूर्व सचिव होते तर हे बरोबर आहे त्यांनी नियामक व महालेखा परीक्षक पदाची शपथ घेतली होती तर त्यावेळेस ते नियामक व महालेखा परीक्षक होते तसेच त्यांनी श्री विनोद राय यांची जागा घेतली होती तर हे देखील बरोबर आहे त्यावेळेस त्यांनी विनोद राय यांची जागा घेतली होती म्हणजे वरीलपैकी सर्व जी वाक्य आहेत ती कोणाची शशिकांत शर्मा यांच्या बाबतीत बरोबर आहेत पुढील प्रश्न राष्ट्रपतीकडून पंतप्रधानांची निवड खालीलपैकी कोणत्या निकषांवर केली जाते कोणकोणते निकष त्यामध्ये ग्राह्य झाले जातात हे इथे चार प्रकारचे निकष दिलेले आहेत तर पहिला निकष काय आहे ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाही नेता होती तर बरोबर आहे पंतप्रधान होण्यासाठी ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाने नेता असावी दुसरं काय आहे ती व्यक्ती राष्ट्रपतीच्या मर्जी तर असावी तर मर्जी वगैरे काय नसतं ते चुकीचं ठरेल ती, चुकी ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारे असावे हे देखील बरोबर आहे म्हणजे बहुमत त्याला लोकसभेमध्ये त्याला बहुमत मिळायला हवं त्यांचा विश्वास प्राप्त करू शकणारी ती व्यक्ती असायला हे बरोबर आहे आणि चार नंबर काय संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभा किंवा राज्यसभेत बहुमत असले पाहिजे तर हे चुकीचं आहे लोकसभेमध्ये बहुमत असणे गरजेचे आहे फक्त कशामध्ये लोकसभेत ज्याला बहुमत असतं त्यालाच पंतप्रधान बनवले जातं त्या पक्षाच्या नेत्याला म्हणजे फक्त बरोबर काय झाले तर ए व सी ही दोनच वाक्य बरोबर आहेत वरील चारपैकी पुढील प्रश्न खालील विधाने लक्षात घ्या आता इथे तीन विधाने दिले आहेत तर काय सांगायचं त्याबद्दल आपल्याला वरील तीनपैकी कोणती विधानी बरोबर आहेत आपल्याला ओळखायचं आहे तर पहिलं विधान काय आहे केंद्रीय कार्यकारीची सर्व सत्ता भारताच्या या ठिकाणी विहित आहे तर हे बरोबर आहे केंद्रीय कार्यकारीप्रमुख सर्व सत्ता जी असते भारताच्या राष्ट्रपतीच्या विहित आहे तसेच भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व सल्ल्याची गरज नाही तर हे चुकीचं आहे कारण कलम चौऱ्याहत्तरनुसार भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक आहे म्हणजे हे चुकीचं ठरेल आणि तिसरं काय भारता या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा लोक अधिकार आहे तर हा अधिकार आहे कारण पंतप्रधानाच्या सल्ल्याने ते लोकसभेचे विसर्जन करू शकतात हा अधिकार त्यांना दिलेला आहे माझी राष्ट्रपती या संदर्भात वरीलपैकी कोणती ए व सी केवळ ही विधाने बरोबर असतील पर्याय क्रमांक तीन आपला ॲन्सर असते पुढील प्रश्न खालील विधाने पहा आता दोन विधाने दिलेत तर आता ह्या दोन विधानापैकी कोणती विधान किंवा विधाने बरोबर आपल्याला शोधायचं आहे तर पहिलं विधान काय आहे तर राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीशिवाय धनविधेयक संशोधक मांडले जात नाही तर त्याला आपण अर्थविधेयक देखील म्हणतो तर हे बरोबर वाक्य आहे कारण धनविधेयक जेव्हा मांडायचं असतं त्याला राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी आवश्यक असते म्हणजे पहिलं वाक्य तर बरोबर आहे दुसरं वाक्य काय आहे केंद्र व राज्य सरकारमध्ये करांचे वितरण करण्यासाठी पंतप्रधानांकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते तर हे चुकीचं आहे कारण तर ती पंतप्रधानांकडून असून तर राष्ट्रपतीकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते तर हे चुकीचं ठरले इथं पंतप्रधान दिले पण इथे राष्ट्रपती पाहिजे म्हणजे आपलं फक्त वरीलपैकी मध्ये महिलेच वाक्य बरोबर आहे फक्त ए राष्ट्रपतींना राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीशिवाय धनविधेयक संसदेत मांडले जात नाही पुढील प्रश्न खालीलपैकी जोड्या जुळवा आता इथे चार जोड्या दिल्या आहेत म्हणजे कोणता भाग कोणत्या म्हणजे कोणत्या भागाशी संबंधित हे घटक दिलेले आहेत आता मूलभूत अधिकार मूलभूत अधिकारांचा समावेश कशात असतो तर भाग तीनमध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आलेला आहे कशामध्ये भाग तीनमध्ये तसेच राजनीती मार्गदर्शक तत्त्व आहे तर भाग चारमध्ये मार्गदर्शक तत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे तसेच संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र तर ते भाग सहामध्ये आहे संघराज्य व त्याचे क्षेत्र त्याप्रमाणे नागरिकत्व नागरिकत्व कशामध्ये आहे तर भाग दोनमध्ये आहे म्हणजे काय तर आपल्यान्सर तीन चार एक दोन प्रमाणे म्हणजे मूलभूत अधिकार भाग तीन मार्गदर्शक तत्त्वे भाग चार संघराजवत्याचे राज्य क्षेत्र भाग सहा दिला इथे भाग एक पाहिजे इथे थोडी बहुतेक प्रिंटिंग मिस्टेक आहे आणि नागरिकत्व भाग दोन मध्ये म्हणजे तीन चार एक दोन हे आपलं पर्याय बरोबर असतील काय तर तीन चार एक दोन पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या आयोगाला संवैधानिक दर्जा नाही तर आता इथे चार आयोग दिलेले आहेत त्यापैकी कोणता आयोग आहे त्याला संविधानिक दर्जा नाही तर योजना आयोग जो आहे त्याला कोणताही संविधानिकपणे दर्जा दिलेला नाही बाकी वित्त आयोग हा संविधानामध्ये आहे त्यामध्ये केंद्रीय लोकशाही आयोग म्हणजे यू पी एस सी म्हणतो कलम तीन तीनशे पंधरामध्ये आहे वित्त आयोग दो क दोनशे दहा म दोनशे ऐंशीमध्ये आहे तसेच मागासवर्गीय जाती मागासवर्गीय जमातीचे राष्ट्रीय आयोग हे देखील आहेत पण योजना आयोगाचा आयोगाला संविधानिक दर्जा अजूनपर्यंत दिलेला नाही म्हणजे ऑप्शन चार आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न संविधानातील कोणत्या संविधान दुरुस्तीनुसार पंचायत समितीला संविधानिक दर्जा प्राप्त झाला तर ही तुम्हाला माहिती आहे महत्त्वपूर्ण घटनादुरुस्ती होती तर ती कोणती होती तर त्र्याहत्तरावी संविधान घटनादुरुस्ती त्यामुळे काय झालं तर स पंचायत राज ही स ही जी संस्था होती समिती होती त्याला संविधानिक दर्जा प्राप्त झाला पंचायत राजला त्र्याहत्तराव्या दुरुस्तीने आणि ती एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झाली पुढील प्रश्न खालीपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य होता आता इथे चार सदस्य दिलेले आहेत विजयालक्ष्मी पंडित सुब्बलक्ष्मी सुचिता कृपलामिनी व हो सरोजिनी नायडू तर यापैकी कोण कोणत्या संविधान सभेच्या सदस्य होत्या तर विजयालक्ष्मी पंडित ह्या सदस्या होत्या सुचिता कृपलानी होत्या सरोजिनी नायडू होत्या पण सुब्बलक्ष्मी ज्या होत्या त्या संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या म्हणून ऑप्शन असेल आपलं पर्याय क्रमांक दोन ए सी व डी पुढील प्रश्न सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला घोषित करण्यात आलेल्या भाषावर पांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर कोण होते तर तुम्हाला माहिती आहे ये एस के दार होते कोण होते एस के न्यायमूर्ती एस के दार जे होते सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जी भाषावर पांतरचना आयोगाचे नेमण्यात आलेला होता त्याचे ते अध्यक्ष होते कोण न्यायमूर्ती एस के दार पुढील प्रश्न खालील तरतुदींपैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे सातव्या परिशिष्टामध्ये कशाचा समावेश होतो तर केंद्र राज्य आणि ह्या समर्थित सूची ह्या तीन सूचींचा समावेश कशामध्ये केलेला आहे तर सातव्या अनुसूचीमध्ये केलेला आहे आणि आठव्या अनुसूचीमध्ये कशाचा समावेश आहे तर आपल्या भाषा ज्या आहेत त्या भाषांचा समावेश आठव्या अनुसूच परिशिष्टामध्ये केलेला आहे आणि सातव्या परिशिष्ट हे सूचीशी संबंधित आहे केंद्र राज्य आणि समवर्ती सूचीचा समावेश आहे पुढील प्रश्न भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे तर कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे तर ते कलम तीनशे त्रेचाळीसमध्ये मध्ये दिलेलं आहे तर काय दिलेलं आहे तर देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे कलम तीनशे त्रेचाळीसमध्ये मध्ये दिलेला आहे भारतीय संविधानाच्या पुढील प्रश्न पुढील प्रश्न योग्य जोड्या लावून योग्य पर्याय निवडा आता इथे कोणकोणतं म्हणजे इथे जोड्या लावायचे आपल्याला कानपूर झाशी बनारस आणि दिल्ली तर कानपूर कानपूर येथे नेतृत्व कोणी केलं कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यानंतर कानपूर येथे कॅम्पेबल होतं कोण जनरल कॅम्पेबल होते हे कानपूर या ठिकाणी झाशी झाशी ठिकाणी ह्यू रोज होते त्याप्रमाणे बनारस बनारस हे कर्नल नील होते व दिल्ली या ठिकाणी विल्यम हॉडसन होते कोणते विल्यम हॉडसन म्हणजे तीन एक दोन चार याप्रमाणे आपला आन्सर असेल काय तर कानपूर कॅम्पेबल झाशी ह्यू रोज त्यानंतर बनारस कर्नल नील आणि दिल्ली विल्यम हॉडसन म्हणजे पर्याय क्रमांक तीनमध्ये दिलेला आहे तीन एक दोन चार या योग्य जोड्या असतील पुढील प्रश्न सा सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली होती तर तर स्त्री विचारवती संस्था जी होती ती सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी स्थापना केली ती त्या सामाजिक संस्थेची सरस्वतीबाई जोशी यांनी पुढील प्रश्न बॉम्बे असोसिएशन या संस्थेला स्थापनेचे उद्देश टिंबटिंब होते तर त्याचा उद्देश काय होतं बॉम्बे असोसिएशनचं तर इथे चार दिल्ले आहेत तर हिंदी लोकांच्या राजकारणात समावेश असावा याची दखल घेणे तर हे देखील एक उद्दिष्ट होतं त्याप्रमाणे शिर मार्गाने लोकांची गारणी सरकारपर्यंत पोहोचवणे हे देखील उद्दिष्ट होतं बाकीची दोन दिले आहेत हिंदी लोकांच्या राजकारणात समावेश नसावा हे पाहणे हे चुकीचं आहे आणि इंग्रजांवर सत्या करावा हे ठरवणे हे देखील चुकीचं आहे फक्त उद्दिष्ट काय होतं बॉम्बे असू श तर सदतशीर मार्गाने लोकांची गारणी सरकारपर्यंत पोहोचवणे आणि हिंदी लोकांचा राजकारणात समावेश असावा याची दखल घेणे म्हणजे ए व डी ही फक्त आन्सर असतील आपली ए व डी पुढील प्रश्न संयुक्त महाराष्ट्र सभाची स्थापना कोठे झाली होती तर संयुक्त महाराष्ट्र सभा ही कोठे झाली तर ती थी। मुंबई या ठिकाणी त्याची स्थापना झाली होती संयुक्त महाराष्ट्र सभेची पुढील प्रश्न ब्रिटिश सत्तेविरोधी संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारांना कोणत्या नाटकामुळे मिळाली होती तर कोणतं नाटक होतं ते तर कीचकवध जे नाटक होतं त्या नाटकामुळे जे क्रांतिकारक आहेत त्यांना ब्रिटिश सत्तेविरोधी लढण्यासाठी प्रेरणा मिळाली होती कोणत्या नाटकामुळे तर त्याचं नाव आहे कीचकवध पुढील प्रश्न न्यू इंग्लिश स्कूल पुणेचे संस्थापक सदस्य कोण होते तर न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये कोणाकोणा सहभाग होता तर लोकमान्य टिळक होते त्याप्रमाणे गोपाळ गणेश आगरकर होते व विष्णूशास्त्री चिपळू चिपळूणकर होते या तिघांचा मुख्यपणे इंग् न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत म्हणजे पुढाकार होता पण दादोबा पांडु पांडुरंग तरगडकर नव्हते त्यामध्ये म्हणजे फक्त ए बी सी आपलं बरोबर असतील ए बी सी फक्त पुढील प्रश्न अयोग्य जोडी निवडा तर आता इथे चार आत्ता चार जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी चुकीची जोड्या आपल्याला निवडायची तर पहिलं काय इल्बर्ट बिल आता इलबर्ट बिल कोणी मांडलं होतं तर लॉर्ड रिपन यांच्या काळात मांडलं गेलं होतं इल्बर्ट बिल म्हणजे भारतातील जे वकील आहेत त्यांना देखील इंग्रजांचा खटला चालवण्याचा अधिकार मिळावा या इल्बर्ट बिलद्वारे सांगण्यात आलं होतं लॉर्ड रिपन यांच्या काळात तसेच खालसा करण्याचे तत्व आता संस्थाने खालसा करण्यात येतो कोणाचं लॉर्ड लहुशेत होते हे देखील बरोबर आहे त्याप्रमाणे बंगालची पाहणी कोणी केली तर लॉर्ड कर्जनच्या काळात झाली होती लॉर्ड कर्जन हे देखील बरोबर आहे आणि काँग्रेसची स्थापना तर ए ओ ह्यूम ॲलन ह्यूम यांच्या काळात झाली पण इथे लॉर्ड लिटन दिले म्हणजे ही पर्याय क्रमांक चारची जी जोड आहे काँग्रेसची स्थापना लॉर्ड लिटन ही चुकीची आहे ती अयोग्य जोडी ठरते पुढील प्रश्न लोकमान्य टिळकांशी संबंधित खालील घटनांचा कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा तर आता येथे साराबंदी मोहीम गणेश उत्सव होमरु लीग व छत्रपती शिवाजी महाराज उत्सव तर यापैकी पहिल्यांदा त्यांनी काय केलं तर पहिल्यांदा श्री गणेश जयंतीची स्थापना केली ती पहिल्यांदा त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती चालू केली ती एकोणीसशे पंच्याण्णव म अठराशे पंच्याण्णवमध्ये त्यानंतर साराबंदी मोहीम चालू केली होती व शेवटी होमरुल्लेख त्यांनी स्थापना केली ती एकोणीसशे सोळामध्ये म्हणजे कशा बी डी ए सी याप्रमाणे आपल्या जोड्याबरोबर असतील मी कालानुक्रमाने लोकमान्य टिळकांच्या बी डी ए सी पर्याक्रमांक तीन आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेतृत्व म्हणजे नेते कोण होते खानदेशातील भिल्लांचे तर कोण होते तर कजासिंग नायक होते भीमा नायक बहुजी नायक व दौलत सिंग पण मुख्य जे होते ते कजासिंग नायक होते म्हणजे हे चारही जण होते ते देखील त्या भिल्लांचं जो खानदेशातील भिल्लांचे नेतृत्व होते हे चौघांनी देखील केलं तर नायक भीमा नायक बहुजी नायक व दौलत सिंग म्हणजे वरीलपैकी सर्व काय आहेत तर योग्य आहे चौघांनी हे केलं होतं भिल्लांचं नेतृत्व पुढील प्रश्न कोठे आदिवासी भिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपाचा उठाव तर कोणत्या भागात तीव्र स्वरूपाचा उठाव झालेला होता तर कोणता भाग आहे तर खानदेशात खानदेश जो भाग होता या खानदेशात भिल्लांचा जो उठाव होता तो तीव्र स्वरूपाचा होता खानदेश या भागात म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव म्हणजे उत्तर महाराष्ट्रात जो उठाव जे खानदेश भाग म्हणतो आपण ज्याला त्या खानदेशात सर्वात जास्त भिल्लांचा तीव्र उठाव होता म्हणजे आपला आन्सर काय असेल तर फक्त ए ऑप्शन ए पुढील प्रश्न भारतीय राज्यसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेसचे अध्यक्ष कोणी बसवले होते म्हणजे एकोणीसशे छत्तीसमध्ये जे फैजपूर जळगाव येथील जे अधिवेशन झालं ग्रामीण भागातील त्याचे अध्यक्ष कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू होते कोणते पंडित जवाहरलाल नेहरू पुढील प्रश्न भारत छोडो आंदोलनात देशात कोठे प्रति सरकार देशात कोठे प्रति सरकार स्थापना करण्यात आले होते तर कोठे कोठे प्रति सरकारची स्थापना झाली तर बालिया उत्तर प्रदेश या ठिकाणी झाली तसेच मिदनापूर पश्चिम बंगाल या ठिकाणी व आपल्यातील महाराष्ट्रातील सातारा या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकारची स्थापना केली ती म्हणजे भारत छोडू आंदोलन एकोणीसशे बेचाळीसमध्ये म्हणजे वरीलपैकी सर्व जे आहेत ती बरोबर पर्याय आहेत कारण त्या तिन्ही ठिकाणी प्रतिसरकार स्थापन करण्यात आले होते वरीलपैकी सर्व पुढील प्रश्न लॉर्ड कर्जन कालीन रॅले आयोगचा संबंध टिंबटिंब होता तर रॅले आयोग कशाशी संबंधित होता तर तो विद्यापीठाशी संबंधित होता म्हणजे उच्च शिक्षण म्हणतो त्याला आपण उच्च शिक्षण विद्यापीठाशी संबंधित होता रॅले आयोग तो लॉर्ड कर्जनच्या काळात करण्यात आलेला होता रॅले आयोगचा संबंध कशाचा होता तर तो उच्च शिक्षणाशी संबंधित होता पुढील प्रश्न बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे संस्थापक कोण होते तर आता खाली चार पर्याय दिलेला तर केटी तेलंग होते का तर होते बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या असोसिएशनचे संस्थापक सदस्यामध्ये केटी तेलंग होते फिरोज शाह मेहता होते बदरुद्दीन तैयबजी होते पण महादेव गोविंद रानडे हे नव्हते म्हणजे आपले आन्सर काय असेल तर कोण कोण होते तर वरीलपैकी ए बी सी मधील तिघं जे होते ते तिन्ही बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थापक सदस्य होते के टी फिरोजशाह मेहता व हो बदुरजीन तैयबजी पुढील प्रश्न सन अठराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला होता तर कोणी उठाव केला होता पुणेमध्ये तर कोळी कोळी समाज जो होता त्या कोळ्यांनी काय कोळी समाजाने काय केलं तर अठराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये पुणे येथे विटाव उठाव केला म्हणजे आपला आन्सर काय असेल तर फक्त ए कोळ्यांनी उठाव केला अठराशे एकोणचाळीसमध्ये पुणे या ठिकाणी पुढील प्रश्न गुणवत्तेच्या आधारावर व कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे उच्च गुणवत्तेकडून कमी गुणवत्तेकडील क्रम सांगा तर आता दगडी कोळशाचे कोणकोणते कौं प प्रकार आहेत तर बिटुमिनस पीठ अँथ्रेसाइट डिगनाईट तर सर्वात उच्च प्रतीचा कोळसा कोणता आहे तर सर्वात उच्च प्रतीचा अँथ्रेसाईट असतो कोणता अँथ्रिसाईट एक नंबरला येईल त्यानंतर कोणता असतो त्यानंतर बिटुमिनस असतो त्यानंतर तिसऱ्या प्रकारचा कोण असतो तर तिसऱ्या प्रकारचा लिगनाइट असतो कुठला असतो लिग्नाइट असतो आणि शेवटी जो असतो तो पीठ असतो म्हणजे काय तर अँथरिसाईट बिटुमिनस लिग्नाइट व पीठ म्हणजे सी ए डी बी पर्याय आपला आन्सर असेल म्हणजे त्याच्या उच्चतेर म्हणजे उच्च प्रतीनुसार सी ए डी बी हे कोळसे प्रकार पडतात म्हणजे बिटुमिनस लिग्नाईट आणि पीठ पुढील प्रश्न जोड्या हवा आता स्तंभ एक व स्तंभ दोन स्तंभ एक मध्ये काय दिले पर्यटन स्थळे आहेत व स्तंभ दोन मध्ये जिल्हे आहेत तर यांच्या आपल्याला जोड्या हवा जिथे योग्य तर राजापूर आता राजापूर कुठे आहे तर राजापूर हे रत्नागिरी या ठिकाणी कुठे रत्नागिरी येथे राजापूर आहे शिवाखेड शिवापूर येथे पुणे येथे आहे त्याप्रमाणे मांढरा देवी आता मांढरा देवी तुम्हाला माहिती आहे तर काळूबाई म्हणतो आपण ती सातारा जिल्ह्यात आहे आणि हाजी मलंग दारगा कुठे आहे तर तो ठाणेमध्ये आहे म्हणजे काय तर कसं येईल राजापूर रत्नागिरी म्हणजे तीन पहिल्याला तीन शिवापूरला पुणे म्हणजे एक तीन एक आणि मांढरा देवीला म्हणजे दोन म्हणजे तीन एक दोन आणि शेवटी चार तर कशामध्ये दिले तर पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलेला आहे तीन एक दोन चार आपले आन्सर असेल पुढील प्रश्न कोकण रेल्वे मार्गाची लांबी टिंब किलोमीटर आहे तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये कोकण रेल्वेची स्थापना करण्यात आली होती तर त्याची लांबी किती होती एकूण तर कोकण रेल्वे मार्गाची तर एकूण तर एकूण सातशे बासष्ट किलोमीटर इतकी त्याची लांबी होती कशाची कोकण रेल्वे रेल्वे मार्गाची लांबी किती होती सातशे बासष्ट किलोमीटर पण त्यावेळेस हा प्रश्न रद्द करण्यात आलेला होता कारण सातशे बासष्ट यामध्ये कुठेच तुम्हाला पर्याय दिसणार नाही पण सातशे बासष्ट किलोमीटर इतकी कोकण रेल्वे मार्गाची लांबी होती आणि कोटून ते कोटोपर्यंत कोकण रेल्वे मार्ग होता तर रोहा ते मंगळूर या दरम्यान कोकण रेल्वे मार्ग होता आणि महाराष्ट्रामधील त्याची लांबी किती होती तर तीनशे ब्याऐंशी किलोमीटर ही महाराष्ट्रातील कोकण रेल्वेचे अंतर आहे किती तीनशे ब्याऐंशी किलोमीटर आणि एकूण किती आहे तर सातशे बासष्ट किलोमीटर होते थोडी प्रश्न उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्राचा कोणता क्रम बरोबर आहे तर कोटून उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवादित उत्तरेला कोणतं धरण आहे तर बाटघर धरण आहे कोणतं बाटघर त्यानंतर कोणतं आहे तर त्यानंतर कन्हेर धरण येतं त्यानंतर कोयना धरण येतं व त्यानंतर अतिदक्षिणेला राधानगरी कोल्हापूर हे येतं म्हणजे भाटघर कन्हेर कोयना व राधानगरी हे उत्तरेकडून दक्षिणेकडे कसे जलविद्यूत केंद्राचे क्रम आहेत भाटगर कनेर कोयना व राधागिरी म्हणजे प राधानगरी म्हणजे पॅर्या क्रमांक चार आपला असेल पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते तर कोणतं थंड हवेचे ठिकाण आहे ते तर माथेरान रायगड माथेरान नेरळ रायगड या ठिकाणी आहे तर त्या थंड हवेच्या ठिकाणी आपण रेल्वेने पोहचतायत तिथे थंड ठिकाणी पुढे प्रश्न सोबतच्या चित्रात चित्रामध्ये दिलेल्या आदिवासी जमातीचे जोडपे आहेत तर आता इथे एक आता इथे एक जोडपं दिलेलं आहे तर हे कोणत्या आदिवासी जमातीचं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे तर हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक आदिवासी जमात आहे तर असा पेहराव तिथे असतो तर माडिया गोंड नावाची जात आहे म्हणजे गोंड गोंड जमातीचे लोक आहेत हे कोणते तर गोंड जमातीची ही जात आहे त्यांच्या पेहऱ्यावरून आपण ओळखू शकतो तर कोणती गोंड जमाती तर मागच्या एस टी आयच्या पे पेपरमध्ये देखील आपण असाच प्रश्न पाहिला होता तर त्यामध्ये तोडा जमातीच्या लोकांचे जमातीचे चित्र दिले होते तर यामध्ये हे कोणता समाज आहे तर हे गोंड समाजाचं उदाहरण म्हणजे त्यांचं समाजाचं वेश म्हणजे दिलेलं आहे दोन चित्रामध्ये जोडपे दिलेलं आहे ते गोंड समाजाचं आहे पुढील प्रश्न काय आहे तर खालील नकाशात टिंबांनी दाखवल्या प्रदेशात खालीपैकी कोणत्या धातूचे केंद्रीकरण झालेलं आहे तर इथे आता नकाशा दिलेला आहे तर इथे आता काही टिंबाने दाखवलेले भाग आहेत तर इथे तुम्हाला दिसते या भागात काही टिंबे दाखवले आहेत तर ते कोणत्या प्रकारचा भाग आहे तर हे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सिंधुदुर्ग या ठिकाणचा ही भाग दाखवले आहेत तर या ते कोणते जास्त प्रमाणात आढळते तर बॉक्साईट जे खनिज आहे ते या भागात जास्त प्रमाणात आढळते म्हणजे पर्याय क्रमांक चारमध्ये दिलेला आहे तर कोणत्या खनिजाचा भाग आहे तर तो बॉक्साईट खनिजाचा भाग दाखवला आहे जो की टिंबटिंब करून केंद्रित केलेला आहे बॉक्स साईड इथे खनिज जास्त प्रमाणात आढळते पुढील प्रश्न उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व घाटातील खालीपैकी कोणत्या पर्व चिकरांचा क्रम बरोबर आहे आता उत्तरेकडून दक्षिणेकडे आता पर्व विचारले आहेत मागाशी जलविद्युत केंद्र विचारले होते तर आता योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे तर पहिल्यांदा कोणता आहे उत्तरेकडचं ज्या ते उत्तरेकडचं तर निमगिरी येतं पहिल्यांदा कोणतं निमगिरी येतं त्यानंतर कोणता येतं नल्ला डोंगर डोंगरांग येते त्यानंतर पालकोंडा येते व शेवटी मुडी येते तर, तर कशामध्ये दिले ते तर पर्यायक्रमांक तीनमध्ये दिलेला आहे सर्वात उत्तरेकडून दक्षिणेकडे कसा क्रम आहे तर निलगिरी नल्लामल्ला पालकोंडा आणि अण्णाईमुळेडी शेवटी तर अण्णाईमुळेडी हे सर्वोच्च शिखर आहे निलगिरीतील तसेच निमगिरी नल्लामल्ला पालकोंडा व अण्णामुडी हे उत्तरेकडून दक्षिणेकडे या शिखरांचा क्रम योग्य आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही आता इथे शेवटचा प्रश्न फक्त लक्षात ठेवा इथे नाही असं आहे तर कोणकोणते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत तर ताडोबा हे आहे त्याप्रमाणे घोडझरी आहे व असोलमेंढा आहे पण नवेगाव जे आहे ते गोंदिया या जिल्ह्यात आहे म्हणजे नवेगाव जे बांध आहे तो गोंदिया जिल्ह्यात आहे बाकी ताडोबा घोडझरी व असोला मेंढा हे जे आहेत ते चंद्रपूर जिल्ह्यात आहेत पुढील प्रश्न दक्षिण महाराष्ट्रातील खालीपैकी कोणते भाग आणि येत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे तर दक्षिण भारतातील कोणतं असं आहे ते यंत्रमागा मागाचं प्रमुख केंद्र मानलं जातं तर ते इचलकरंजी आहे म्हणजे महाराष्ट्राचे मॅनचेस्टर म्हणून देखील दे ते ओळखले जाते कोणतं इचलकरंजी जे आहे ते महाराष्ट्रातील कशाचं आहे तर ते यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे इचलकरंजी तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओमध्ये आपण हे प्र पन्नास प्रश्न पाहिलेले आहेत तर व्हिडिओ खूप लेंदे होता होतात त्यामुळे आपण प्रत्येक व्हिडिओ आता दोन भागामध्ये पाहणार आहोत तर पार्ट एक झाला यामध्ये आपण आता एक ते पन्नासपर्यंतचे प्रश्न पाहिले आहेत ए ओचा दो दोन हजार तेराचा था, पूर्वपरीक्षेचा पेपर आहे हा तर पुढच्या प प भागामध्ये आपण राहिलेले जे पन्नास प्रश्न आहेत ते घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला जर या पन्नास पहिल्या प्रश्ना प्रश्नामध्ये कोणती जर अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तसेच असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र